असं कोणत्याच आईला वाटत नाही, एक लक्षात घ्या. विवाह करताना आपण करतो, पण मुलगी लग्न मंडपातून बाहेर जात असताना त्या आईवडिलाच्या अंतःकरणाची भावना काय होत असते, एकतर बोलता येत नाही आणि माणसात थांबता येत नाही, कोपऱ्याला जाऊन मन मोकळेपणाने आश्रूचा बांध जसा फुटतो अशा पद्धतीने. आणि एवढंही करीत असताना अगदी काही वेळामध्ये अनेक वर्षाचा काळ या आमच्या रंगमहालामध्ये हिमालयाच्या कुशीत घालवलेल्या पार्वतीला मला आता निरोप द्यायचा आहे. जड अंतकरणाने तिची विदाई करायची आहे. हा व्यवहार आहे. तुकोबारांनी गाथ्यामध्ये एवढी चिंतन गोड केलेली आहेत बा. कन्या सासुर्यासे जाय, कन्या सासुर्यासे जाय. पार्वती मातेची विदाई आता काही वेळामध्ये होते, आणि ती विदाई होत असताना थोडस बाजूला घेतलं मैना राणीनी. संसारिक जीवनामध्ये ज्या ज्या घटना करायला लागतात त्यांचा बोध करायला लागले लक्षात. ज्यांना मुलगी आहे ना मुलगी, मुली असणाऱ्या आईने दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोन पुस्तकं तिचं शिक्षण कमी झालं तरी चालेल. दिसायला ती साधी असली तरी चालेल, पण मुलीला घरातली सकाळपासूनचे संध्याकाळपर्यंतचे पूर्ण काम आली पाहिजे. जोपर्यंत तिला पुरणपोळीचा स्वयंपाक दुसऱ्यांनी मदत न करता पूर्ण करीत नाही तोपर्यंत तिचं लग्न करू नका, कितीही वर्षाची होऊ द्या. सत्य सांगतोय मी. जुनी मंडळी इथं माझ्या वडिलासारखी बसलेली, त्यांना विचारा, जुन्या काळात असं म्हणतात नवरी बघायला गेल्यानंतर तिला तिच्या हातूनच पुरणपोळी केलेला स्वयंपाक ती फिट. आता शिक्षण भरपूर आहे, एम कॉम, बी कॉम, LLB, इंजिनियर डिग्री. तुला भाकरी करतात थोडा बाडात बा. कायची डिग्री सांगते? तुझी डिग्री नवऱ्याला चपाती पुरी बटाटा भाजी चटणी इडली ॲप्पे ढोकळा ढेकळा ही कुणी करून खायचं? वांग म्हणते वांग इकडं पर त्याचं ट्रेनिंग लागत नाही इकडं. लक्षात घ्या, मुलीला शिक्षण कमी झालं तरी चालेल, म्हणजे शिक्षणाचा दर्जा नाहीच झाला पाहिजे असं माझं मत नाही. तिला घरातली पूर्ण कामं आली पाहिजे. नाही घरातली कामं आली तरी चालेल, पण स्वयंपाकाचं पूर्ण प्रशिक्षण तिला दिल्याशिवाय मुलीचं लग्न करू नका. नाहीतर तुमच्या मायबापाचा तिची सासू उद्धार केल्याशिवाय राहतच नाही. पहिला आईचा उद्धार होतो तुझ्या आईने. आणि तिला काय, तिचं कुठल्या कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं असते माहीत नाही वा. स्पेशल डिग्री झालेली असते. तुझ्या आईला काय जमत नव्हतं का? तुझ्या आईने काय हे शिकवलं का? तुझ्या आईला काय डोळे नव्हते का? तुझी आई काय कधी खातच नव्हती का? अरे बापरे, हरिपाठ पाठ नाही पण हे कधी पाठ केली काय माहितीच नाही. सांगण्याचा हेतू मी सांगतो असं नाही, शास्त्र सांगताय.
मैनावती माता पार्वतीला जवळ घेतलेली आहे. करभू सदा शंकर पद पू स्वामी तुलसीदासजी सुंदर वर्णन करतात. पार्वती पहिलं सांगितलं नीट ऐका, करहू सदा शंकर पद पूजा. आईने मुलीला काय सांगितलं, दररोज आपल्या शंकराची पाद्य पूजा कर. इथं बसलेल्या किती पार्वतीला मैनाने सांगितलं सांगावं, आईने जुन्याही सांगा नवीनही सांगा. का आपल्या पतीची पूजा करायची? पतीचे पाय बी पूजा करायच्या टायमिंगला घरी आले पाहिजे बरं का. पूजा का करायची? तुलसीदासजी म्हणतात, नारी धर्म पती देऊ न दुजा. नारीचा धर्म असा आहे पतीला सोडून दुसरा देवच मानायचा नाही. पतीला देव मानून तुम्ही दुसरे कितीही देव माना, पण पहिला पती देव आणि मग दुसरा, मग महादेव रामदेव बाबा नाही बरं का, यो बरं का, मग बाकी दुसरे देव, पण अगोदर पती देव. नारी धर्म पती देव उन दुजा, दुसरा देव नाही. वचन कहत भरे लोचन बारी. पार्वती घरातल्या थोरा मोठ्यांचा आदर राख, घरातल्या प्रत्येक कुटुंबाची सेवा करणं नारीचा धर्म आहे. पतीची सेवा करणं हा नारीचा प्रमुख धर्म आहे. त्यांचं अंतकरण दुखवेल असं कधी वागू नको. प्रत्येकाने आपल्या मुलीला हे शिक्षण दिलं पाहिजे आणि ह्या शिक्षणाची सुरुवात जमल्यापासून केलं पाहिजे. लग्नाच्याच दिवशी सगळं सांगितलं तर काहीच लक्षात राहत नाही तिला. जमल्यापासून तिला प्रशिक्षण दिलं पाहिजे. सासू सासऱ्याची सेवा कर. अलीकडे एक नवीन फॅड निघालाय बघा, सासूला काय म्हणायचंय, आई, आणि सासऱ्याला किती पांचटपणा आहे का नाही हा. अरे आई ती आई आहे बरं, आता तिला आई म्हणता. सासू एखाद्या वेळेला रागावलं की तिचं 8-8 दिवस तोंड बघत नाही, आणि आई रागावल्यावर, आई नुसती म्हणण्यापुरती नाही, अंतःकरणाची आईच्या आणि मुलीच्या नाळ जोडावी लागते. तोंडापुरतं बोलून आई नाही. वडन सासऱ्यांना बाबा आणि सासूला आई, ते कधी जातात ह्याचीच तिला घाई. आई बाबा अवघड आहे. मुलींना सांगा सासू सासऱ्याची सेवा करावी. आई वडिलांची सेवा जशी केली, अलीकडं कोणी सांगत नाही. जुन्या काळात लग्नामध्ये बऱ्याशा पुरातन घटना संग्रही ठेवण्यासाठी दिल्या जायच्या. अलीकडं बाप आई लग्न झाल्यावर पोरगी रडती, जात असताना बाप म्हणतो काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको, काही जरी थोडं कमी झालं फक्त एक फोन कर, टेम्पू भरून माणसं घेऊन येतो, अख्ख्या घराला झडकून काढतो, घ्या तरा. नारी धर्म आहे हा. आणि मग ही जातानाच 2-4 टेम्पू तर हानीत जाते. मग अवघड आहे. नारी धर्म पती देव होऊन दुजा. मैना राणीनी पार्वती मातेला 2 तास प्रापंचिक जीवन कसं जगावं हा संदेश दिला. आणि हा संदेश देत असताना
मैना राणीच्या डोळ्यात पाणी येत होतं.